मित्रांनो, आपल्याबरोबर आयुष्य अरुबाबा आहेत. तर आता ते आपल्याला कुठे ते घेऊन आलेत ते आता आपण बघूया. नमस्कार बाबा. जय श्रीराम. जय श्रीराम. आत्ता आपण आलेलो आहोत डोमगाव येथील श्रीराम मंदिरात. समर्थ रामदासांना तर सगळं महाराष्ट्र ओळखतो. सज्जनगडावर त्यांची समाधी आहे. सज्जनगडावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनगड त्यांना दिला राहण्यासाठी. तिथं स्थायिक होऊन तुम्ही कार्य करा असं सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे समर्थ सज्जनगडावर राहत होते. देवकर स्वामी, कल्याणस्वामी, अज्ञानस्वामी असे अनेक शिष्य होते. त्यात कल्याणस्वामी हे त्यांचे अत्यंत आवडते शिष्य होते. समर्थांनी जे ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे त्याचं लिखाण कल्याणस्वामीनं केलेलं आहे. सज्जनगडावरील कल्याणस्वामीचं कार्य पूर्ण झाल्यावर समर्थांनी त्यांना आज्ञा दिली, आता तुझं इथलं काम संपलेलं आहे, तू रामनामाचा महिमा सर्वत्र करण्यासाठी मराठवाडा भागात जा, सिन्हा नदीच्या काठी स्थायिक हो, तिथं रामनामाचा प्रसार कर. त्याप्रमाणे समर्थांच्या आज्ञेप्रमाणे कल्याणस्वामी इथं आले. सिन्हा नदीच्या काठी त्यांनी मठ स्थापन केला आणि इथं राहून संपूर्ण कार्य केलं. त्यांची इथं समाधी आहे. आत मंदिरात कल्याणस्वामींनी लिहिलेले स्वतःच्या हस्तक्षरात लिहिलेला दासबोधाचा ग्रंथसुद्धा आत इथं आहे. आपल्याला पाहायला मिळालं तर बरं होईल. पाहूया मंडळी, आपण आज जाऊन तो बघणारच आहेत प्रत्यक्षात. पण आपल्याला समोरचं बांधकाम आपल्याला कळू शकतं किती जुनं असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता. सिन्हा कोळेगाव प्रकल्पात चोहो बाजूने पाण्याने वेढलेले हे मंदिर आहे. मंदिरात जाणारा रस्ता पाण्यातूनच जातो. परिसर निसर्गाने नटलेला आहे. परदेशी पाहुणे म्हणजेच फ्लेमिंगो येथे जानेवारी ते मार्च येथे वास्तव्यास येतात. समर्थ रामदास स्वामी म्हणजे साक्षात मारुतीचा अवतार होते. समर्थांनी भारतभर तीर्थाटन केले आणि भारतात खूपसे मठ स्थापन केले. उद्धवस्वामी सगळ्यात पहिले शिष्य, तसेच कल्याणस्वामी हे रामदास स्वामींचे सगळ्यात लाडके शिष्य होते. महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद म्हणजेच आत्ताचे धाराशिव जिल्ह्याच्या परांडा नामक गावी सिन्हा नदीकाठी असलेल्या डोमगावच्या या समाधीस्थळी सुमारे 250 वर्ष जुने असलेले हे कल्याणस्वामीचे समाधी मंदिर आहे. या मंदिरात 4 शिलालेख आहेत. या मंदिरात भव्य लाकडी सभामंडप आहे. मित्रांनो, आतमध्ये जी हनुमानाची मूर्ती आहे त्याचं दर्शन करूया आपण. हा जो हनुमान आहे, जर तुम्ही नेहमी बघितला हनुमानाची मूर्ती तर हातामध्ये पर्वत किंवा वज्र असतो, तरी तुम्ही हा जर हनुमान बघितला तर हात जोडलेला आहे. याला दास हनुमान असे म्हटले जाते. हे मंदिर छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव शाहू महाराजांनी बांधलं. दगडावरच्या कोरीव कामासाठी दक्षिणेतून कारागीर आले होते. जावळीच्या खोऱ्यातून लाकडं आणून शाहू महाराजांच्या पत्नी सखवरबाई यांनी नक्षीदार छत बांधून घेतलं. रामदास स्वामींच्या आदेशावरून शिष्यवर्ग तयार करण्यासाठी कल्याणस्वामी डोंगावला स्थायिक झाले. कल्याणस्वामी यांचे निर्याण परांडा येथे झाले. त्यांचे शिष्य मुद्गल महाराजांनी त्यांचे पार्थिव डोंगाव येथे आणून तेथे अंत्यसंस्कार केले. मंदिरात राम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्त्या असून कल्याणस्वामींची वाळुकामय समाधी आहे. कल्याणस्वामी यांचे मूळ नाव अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी हे आहे आणि यांचा जन्म बाबुळगाव येथे 1636 व समाधी 1714 महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील म्हणजेच आत्ताचे धाराशिव जिल्ह्यातील डोमगाव येथे घेतली. समर्थ रामदास स्वामींनी कथन केलेला व श्री कल्याणस्वामींनी स्वहस्ताक्षरी लिहिलेला हा दासबोध मूळ प्रत आहे. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या शिवतरग या ठिकाणी समर्थ रामदासांनी त्यांच्याकडून आपला दासबोधा ग्रंथ लिहून घेतला. रामदासांनी कल्याणस्वामींना दासबोधाचे तात्विक सारही सांगितले. ते सोलिव सुख या नावाने प्रसिद्ध आहे. सध्या समर्थांचे जे काही साहित्य उपलब्ध आहेत त्याच्या बहुतेक लिखाण कल्याणस्वामींच्या लेखणीतून आपल्याला दिसून येतात. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अविनाश सीताराम जागीरदार. बरं, आता इकडची थोडक्यात माहिती सांगा दर्शकांना.
हे कल्याण स्वामींचे समाधी स्थळ आहे. कल्याण स्वामी हे समर्थ रामदास स्वामींची पट्टी शिष्य. हे ठिकाण डोमगाव तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद आहे. या असं मंदिराचं बांधकाम पहिले शाहू महाराज त्यांच्या धर्मपत्नी सखवारबाई यांनी केलेलं आहे. या मंदिराला साधारणपणे 250 वर्ष पूर्ण होत आलेत. या मंदिरात त्यांची स्वयंभू वालुकामय समाधी आहे आणि त्यांच्या सुहस्ते पूजेतल्या रामपंचतानाच्या मूर्ती आहेत. इथं वर्षातून 3 उत्सव होत असतात. गुढीपाडवा ते रामनवमी हा एक उत्सव असतो. तासनवमी माघ महिन्यात 3 दिवस असते आणि कल्याण स्वामींची पुण्यतिथी आषाढ शुद्ध त्रयोदशी असते. ओके, धन्यवाद दादा माहितीबद्दल. तेव्हा कल्याण स्वामींची आरती आहे इथे. कल्याण स्वामी रोज 1200 सूर्यनमस्कार घालत असत, त्यामुळे त्यांची शरीरयष्टी अत्यंत बलदंड होती. त्याची वस्त्रे भगव्या रंगाची असत. ते रुद्राक्षमाळा, यज्ञोपवीत, मुद्रिका, छाटी व जटा इत्यादी धारण करत असत. मंडळी, मंदिरामध्ये तुम्ही जर बघितलं तर चारही बाजूला चित्र रेखाटलेली आपल्याला दिसतात. रामदास स्वामींनी कल्याण स्वामींच्या शिष्यत्वाच्या अनेक परीक्षा घेतल्या. त्या सर्व परीक्षांमध्ये ते पूर्णपणे उत्तीर्ण झाले. रामनवमीच्या रथयात्रेत रामाचा रथ आडव्या आलेल्या एका झाडाच्या फांदीमुळे अडला. तेव्हा रामदासांनी ती फांदी तोडण्याची आज्ञा केली. परंतु ती फांदी जो तोडेल तो तिच्या खाली असलेल्या खोल विहिरीत पडेल अशी परिस्थिती होती. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता अंबाजींनी म्हणजेच कल्याण स्वामींनी ती फांदी तोडली व ते विहिरीत पडले आणि रथ पुढे गेला. संध्याकाळी सर्व शिष्यांना अंबाजीची आठवण झाली. इतकं वेळ पाण्यात राहिल्याने अंबाजी मृत झाला की काय अशी भीती सर्व शिष्यांना होती. ते समर्थांना घेऊन त्या विहिरीजवळ आले. समर्थांनी अंबाजीला विचारले, अंबाजी कल्याण आहे ना? तेव्हा आत पाण्यातून उत्तर आले, स्वामी आपल्या कृपेने कल्याण आहे. तेव्हापासून अंबाजी हे कल्याण स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. ही घटना मसूर येथे घडली. मंडळी, मागे जे तुम्हाला दिसतंय कल्याण स्वामींनी रेखाटलेलं श्री वीर हनुमान हे चित्र आहे, स्वतः कल्याण स्वामींनी रेखाटलेलं आहे. मंडळी, आपण जे समोर आता जे 2 हंडे बघत आहोत ते एकावर एक हंडे ठेवलेले आहेत आणि याच्या खाली काही माहिती दिलेली आहे. हेच ते हंडे जे रिकामी असताना एका हंड्याचं वजन 18 किलो भरतं. हे दोन्ही हंडे भरून त्यांची कवड करून कल्याण स्वामी महाराज सज्जनगडाच्या पायथ्यापासून ते गडावरील मठापर्यंत स्वतः खांद्यावरून वाहत असत. आपल्यासमोर जे कलाकृती दिसतीये, कल्याण स्वामी आपल्या दंडावर मारुतीचं प्रतीक बांधायचे, त्याचा आकार 2.5 x 2.5 इंचाचा आहे. म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला कल्याण स्वामीच्या बलदंडाची शरीरष्टाची कल्पना येऊ शकते. सज्जनगडाच्या गडाच्या टोकाशी रामदास उभे राहिले असता त्याची छाटी म्हणजेच वस्त्र वाऱ्याने उडाली. तेव्हा स्वर्थांनी उच्चारले, कल्याणा छाटी उडाली. हे ऐकताच गुरुभक्त कल्याण स्वामींनी कड्यावरून खाली उडी घेतली व ती छाटी हवेतच झेलली. ती जागा आजही सज्जनगडावर कल्याण छाटी या नावाने आपल्याला बघायस मिळते. अशा अनेक शिष्यत्वाच्या परीक्षा समर्थ रामदासांनी कल्याण स्वामींच्या घेत असत. असे अतिशय थोर असे समर्थ रामदास स्वामी व थोर त्यांचे शिष्य कल्याण स्वामी. तर मित्रांनो, आता अशा आपण सुंदर पद्धतीने राम मंदिर बघितलेलं आहे, इकडनं आम्ही निघालेलो आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जर तुम्हाला दैनंदिन जीवनातल्या काही गोष्टी तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे आणि त्या डिस्क्रिप्शनच्या लिंकवर तुम्ही क्लिक करून त्या पर्टिक्युलर साईटवर तुम्ही पोहोचू शकता आणि तुम्हाला बरेचसे डिस्काउंट्समध्ये तुम्हाला काही वस्तू तुम्हाला मिळतील, त्या तुम्ही घेऊ शकता. आणि जर अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.